विनायकराव जोशी एक रिटायर ऑफिसर, तेही सरकारी नोकरीतून रिटायर झालेले. परंतु त्यांच्या वागण्या बोलण्यातून मधून कुठेही उगाच सरकारी ऑफिसरचा रुबा, विशिष्टपणा किंवा खडूसपणा जाणवत नव्हता. त्यांच्या वागण्यात एकदम नम्रता होती. आयुष्यभर त्यांनी सर्वांना समजावूनच घेतलं होतं. घरच्या आणि दारच्या दोन्हीही आघाड्यांवर ते अगदी व्यवस्थित होते. कामावर सुद्धा ते जिथे जिथे बदलून गेले तिथे तिथे त्यांनी लोकसंग्रह केला. ते बदलून जाताना लोकांनी त्यांच्याबद्दल प्रशंसेचेच उद्गार काढले. ते बदलून जाताना लोकांना गदगदून आलं आणि असा अधिकारी पुन्हा होणार नाही असेच उद्गार अनेक लोकांनी काढले. आयुष्यातले दिवस किती भरकन गेले हे त्यांचं त्यांना सुद्धा कळलं नाही. दोन्ही मुलं हुशार होती. मुलांचं शिक्षण पूर्ण होऊन त्यांना चांगल्या नोकऱ्याही लागल्या. रिटायरमेंटच्या आधी दोनही मुलांची लग्न झाली. मुलगी अमेरिकेत तर मुलगा ऑस्ट्रेलियात. दोघेही अगदी व्यवस्थित सेटल झाले. आता रिटायरमेंटचं आयुष्य मजे मजेनं जगायचं असं त्याने ठरवून टाकलं. पुण्यासारख्या ठिकाणी सिंहगड रोडवर एक चांगला 3 गुंठे प्लॉटवरती मस्त बंगला बांधून काढला. आयुष्यभर सतत बदल्या होत होत्या त्यामुळं एका जागी राहण्याचा स्थिरपणा त्यांच्या आयुष्यात कधी आलेला नव्हता. आणि आता आता एवढं मोठं घर आहे पण घरात फक्त दोघेच. तरी पण त्यांनी पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य जगवण्याचं ठरवलं. त्यानुसार काही दिवस दोघेही मुलाकडे वर्षभर, मुलीकडे वर्षभर राहून आले. पण तिथलं एकंदरीत जीवनमान त्यांना काही आवडलेलं नव्हतं. शेवटी गड्या आपला देश बारा हे त्यांनी ठरवलं आणि परत आले. त्यानंतर ते पुण्यात स्थायिकही झाले. तशी ती बंगल्यांची कॉलनी होती पण सगळेच क्लास 1 वगैरे असल्यामुळे एकमेकांच्या घरात कोणीही डोकवत नसे. मात्र सिनियर सिटीजन ग्रुप, हास्य क्लब, जिम तिथे मात्र सगळे एकत्र भेटत असत. दोघेही पती पत्नी सकाळी उठून फिरायला जात, मग हास्य क्लबला जॉईन होत. घरी येऊन हलकासा नाश्ता, दुपारी जेवण, पुन्हा संध्याकाळी क्लबला जाणं नाहीतर जिमला जाणं. आता या वयात जिमला जाऊन करणार काय? नाही, तरीसुद्धा हलका फुलका व्यायाम दोघेही करत होते. संध्याकाळी हलकं फुलकं भोजन, कधी कधी नुसतीच खिचडी. घरात 24 तास कामासाठी एक पुरुष आणि स्वयंपाकाला एक बाई होती. जीवन अगदी सुखात चाललेलं. पण नियतीला फार दिवस हे काही बघवलं नाही. कशी तरी 4-5 वर्ष गेली आणि एके दिवशी झोपेतच त्यांची पत्नी निवर्तली. इतके दिवस दोघंच घरात असल्यामुळे त्यांना जास्त कोणाची गरजही पडत नव्हती. पण आता सकाळचा मॉर्निंग वॉक करायला सुद्धा मन धजावत नव्हतं. पदोपदी अर्धांगिनीची आठवणी येत होती. ओ, गेल्या 50 वर्षांचे सहचारी होते आणि घरात बसून टीव्ही तरी किती वेळ बघणार? शिवाय नातेवाईकांना फोन तरी किती वेळा करणार? मुलं इतक्या लांब की त्यांना फोन करायचा तर आधी दिवसाचे किती वाजले, रात्रीचे किती वाजले हे बघायचं. त्यांच्या कामाची वेळ बघायची. आणि इतकं करू नये, कधी कधी मुलांना खरोखर वेळही नसे. दोन्ही मुलांनी त्यांना स्वतःकडे येऊन राहण्याचा आग्रह केला. अहो, पण जेव्हा हे दोघं होते तेव्हासुद्धा त्यांना ऑस्ट्रेलिया, अमेरिकेसारख्या देशात करमलंच नव्हतं. शेवटी जन्मापासून भारतातल्या राहण्याच्या जगण्याच्या सवयी वेगळ्याच होत्या ना, आणि त्या अंगात भिनलेल्या होत्या. आणि तेव्हा सोबतीला मालतीबाई तरी असत. हो, काही नाही तर मालतीबाईंशी एखादं लुटुपुटीचं भांडण तरी रोज करता येत असे. पण आता काय करणार? म्हणून त्यांनी मुलाकडे किंवा मुलीकडे जायचं साफ नाकारलं. जोपर्यंत माझे हातपाय चालू आहे तोपर्यंत मी कोणाकडे राहणार नाही हा त्यांचा बाणा होता. आणि तो बाणा खोटा सुद्धा नव्हता, कारण काळाच्या स्पर्धेत ते आता मागे पडले होते. जोपर्यंत तुम्ही इतरांच्या बरोबर धावू शकता तोपर्यंत त्यांना तुमची अडचण नसते. पण तुम्ही मागे पडायला लागल्यानंतर तुमच्यासाठी थांबणं त्यांना जमत नाही. काळाचा नियमच आहे हा. नातेवाईक सुद्धा आता यांचा फोन उचलत नाही. वर उचलताना आता हा म्हातारा रिटायर झालाय, याला नाही काम नाही धंदा असे पुटपुटतात. याच कित्येक नातेवाईकांना विनायकरावांनी सढळ हाताने मदत सुद्धा केली होती. पण असो, कालाय तस्मै नमः. जसा यांच्या मुलांना वेळ नव्हता तसा नातेवाईकांना सुद्धा नव्हता. मग ह्यावरती विनायकरावांनी एक नामी शक्कल शोधून काढली. ते स्मार्ट फोन शिकले. म्हणजे तसा पूर्वी त्यांना स्मार्टफोन येत होता पण ते कामापुरता तो वापरत असत. हो, पूर्वीचा काळ नोकरीमध्ये उरलेला घरामध्ये कसा जाई समजतही नसे. शिवाय थोडी देवदेव करण्याची वृत्ती होती, म्हणजे अगदी जपजाप्य करत बसत असं काही नाही बरं का.
पण देवापुढे थोडाफार नतमस्तक होत असत. अर्धा तास तरी देवासाठी द्यायचे रोज. हा त्यामध्ये पूजा अर्चा या गोष्टी नाहीत, ते सगळं मालतीबाईंचं डिपार्टमेंट. पण आता ते रस घेऊन पूजा अर्चा सुद्धा करायला लागले, बागेत जायला लागले, देवळात जायला लागले, सिनियर सिटीजन ग्रुपमध्ये जाऊन बसायला लागले. मुळातच ते मितभाषी, आयुष्यभर बायकोच त्यांची मैत्रीण. पण आता कोणाशी जास्त खुलून बोलता येत नव्हतं, त्यांचा एकाकीपणा त्यांना खायला उठत होता. हो सगळ्यांमध्ये असून सुद्धा ते एकाकीच होते. त्यांना कुठल्याही ग्रुपमध्ये जास्त मिसळता येत नव्हतं. मग त्यांनी मोबाईललाच स्वतःचा मित्र बनवून टाकलं आणि आता ते खूप उत्तम रीतीनं स्मार्ट फोन हाताळायला लागले. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल हे सगळीकडे स्वतःची उपस्थिती रोजच्या रोज दाखवायला लागले. जे प्रत्यक्ष बसून लोकांशी बोलता येत नव्हतं ते मोबाईलवर मात्र त्यांच्याशी खूप बोलायला लागले आणि त्यांना आता खरंच खूप जवळचे मित्रही मिळायला लागले. रोज काही ना काही स्टेटस अपडेट करणं, प्रोफाईल पिक्चर अपडेट करणं, फेसबुकला स्टोरीमध्ये काही ना काहीतरी टाकणं, आपल्या जुन्या आठवणी, जुने फोटो या छान रमून गेले होते ते. बऱ्याच लोकांमध्ये ते आता फेसबुक अंकल म्हणून प्रसिद्ध झालेले होते. हो असाही त्यांचा स्वभाव लोकांना मदत करण्याचा होता. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपल्या ओळखी वापरून, आपले जुने अनुभव सांगून लोकांना ते सल्लेसुद्धा देत असत. शिवाय सगळ्यांचे वाढदिवस न चुकता त्यांना विश करणं हे सगळं चालू होतं. 16 वर्षाच्या मुलापासून ते 70 वर्षाच्या म्हातारीपर्यंत सगळेजण त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये होते. असो त्यांचं आयुष्य खूप छान चाललं होतं. त्यांनी एक दिवस गंमत म्हणून टाकलं की ज्या दिवशी तुम्हाला फेसबुकवर व्हॉट्सअपवर माझं दर्शन होणार नाही तेव्हा खुशाल समजा मला बोलावणं आलंय, माझ्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं गेलंय, त्यावेळी किमान RIP तरी टाका. प्रत्यक्षात फेसबुक काका एकदम शांत मितभाषी, पण सोशल मीडियावर मात्र त्यांचा असला खोडकरपणा कायम चालू असायचा. अर्थात त्यांचे मिश्किल चिमटे कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरुद्ध किंवा धर्माच्या विरुद्ध नसत, त्यामुळे कुणाला ती चिमटे झोंबतही नसत, लोक त्यांची देखील मजा घेत. आज फेसबुक अंकलचा एखादा मीम आला नाही तर लोकांना चुकल्यासारखं वाटायला लागलं होतं. मग लगेच फोन करून किंवा मेसेज टाकून त्याची विचारणा सुद्धा केली जायची. अहो एकदा काय झालं, टॉयलेटमधून उठताना काकांचा फोन खिशातनं खाली पडला, तो डायरेक्ट संडासमध्येच गेला. मग तो काही दिसतही नव्हता ना की हात घालून काढता येईल. काकांनी अजून फ्लशिंग केलं तो फोन पुढे वाहूनच गेला. लगेच ताबडतोब त्या सिमवरती दुसरा हँडसेट घेणं काही शक्य नव्हतं. ऑनलाईन हँडसेट मागवायचं म्हटलं तरी घरात फोन नव्हता. आता मुलाला फोन करायचं तर दुसरा फोनही नाही घरात. हो त्यांना एकदम चुकल्यासारखं वाटायला लागलं. घरात काही सुचेना, खाणं पिणं देखील गोड लागेना. त्यांच्या जीवाचा जीवलग, त्यांचा सखा, त्यांचा मित्र टॉयलेटमधून वाहूनच गेला होता ना. आता करायचं काय? काका घरभर चक्रा मारायला लागले. रिक्षा करून ताबडतोब एखाद्या दुकानात जावं तर त्यांना फोनमधलं काही कळतच नव्हतं. बहुतेक त्यांचे सगळे हँडसेट मुलांनी गिफ्ट केलेले होते त्यांना. आता आली का पंचायत, मग त्यांना मालतीबाईंच्या हँडसेटची आठवण झाली. मालतीनं कुठं ठेवलाय तिचा हँडसेट हेच माहीत नाही. आपण आपल्यातच मशगूल होतो, आपण आपल्या दुःखात चूर होतो. मग थोड्या वेळानं त्यांना आठवलं की मालतीचा हँडसेट नात घेऊन गेली होती. ग्रँडपा मला आजीची आठवण म्हणून मी आजीचा मोबाईल घेऊन जाते असं सांगून घेऊन गेली होती. आता बाहेर दुकानात जायचं, मुलांना फोन करायचं म्हटलं तर मुलांचा नंबर कुठे पाठ आहे? मुलं नेहमी सांगत होती महत्वाचे नंबर डायरीत लिहून ठेवा, कधी काही प्रॉब्लेम झाला, मोबाईल हरवला तर डायरी कामाला येते. पण आपला स्वतःवरती आत्मविश्वास, माझा मोबाईल हरवणार नाही, मी रोज आठवणीनं चार्जिंग सुद्धा करतो, मी त्याला व्यवस्थित जपतो, आता आलं सगळं अंगाशी. पण आता करायचं काय? मालतीला सवय होती डायरी लिहायची. तिने कुठल्या तरी वर्षाच्या डायरीत पाठीमागे नंबर नोंद करून ठेवलेले असणार. आता त्या डायऱ्या शोधायला पाहिजेत. असा विचार करता करता तो दिवस गेला की संपूर्ण. शेवटी TV बघितला, आपल्या जुन्या पुस्तकांवरची धूळ झटकली, पुस्तकं वाचायला सुरुवात केली. अहो पुस्तकं वाचता वाचता त्यांना गोडी लागली. विचाराला, अरे किती दिवसात आपण पुस्तक हातातच धरलं नव्हतं? पूर्वी आपण किती वाचायचो, आपल्याला वाचनाचा छंद होता, आपण किती कादंबऱ्यांचा पूर्वी फडशा पाडला, मनात सतत हेच विचार सुरू.
मग आज जाऊ उद्या जाऊ असं करत करत 2 दिवस निघून गेले. तर ते घराच्या बाहेर पडायचा कंटाळाच करत होते. आता वयानुसार गाडी चालवणं होत नाही म्हणून त्यांनी 4-व्हीलर काढून टाकली होती, त्यामुळे ड्रायव्हर सुद्धा काढून टाकला होता. घरात स्वयंपाक किणबाई आणि 24 तासाचा घरगडी मात्र होते. ते आता त्या गाड्याच्या मागे लागले. मुकुंदा मुकुंदा पायाखाली शिडी घे, वरची कपाट उघड, त्यातून तुझ्या मालकीणबाईंच्या डायऱ्या शोधून काढ. तुला माहिती आहे ना माझा मोबाईल पडला आहे, मला हे सुद्धा नंबर पाठ नाही आहे. फक्त तिचा नंबर पाठ होता पण तो आता स्वर्गात काही लागणार नाही तिला. मालकीणबाईंच्या डायऱ्यांमध्ये नंबर असतील, डायऱ्या शोधून काढ. हां ते नंबर घेऊ, बाहेर जाऊ, मुलांना फोन करायला पाहिजे. आता हा गडी सुद्धा हो मालक करतो मालक असं म्हणणं टाळाटाळ करत होता. त्याला इतक्या वर्षांचा इथला अनुभव होता ना कामाचा, त्यामुळे मालक काही रागवणार नाही थोडा उशीर झाला तर, हे त्याला माहिती होतं. जेव्हा जास्त चिडतील तेव्हा बघू असा त्याने विचार करून टाकला. मुकुंदा 10 वर्ष त्यांच्याकडे काम करत होता. मुलं जशी बाहेर गावी गेली तसा त्यांनी 24 तासासाठी हरकाम्या माणूस घरात ठेवला होता. हा प्रश्न पैशांचा नव्हता हो, मनुष्यबळाचा होता. बाहेर जाण्यासाठी रिक्षा बोलवून आणून मग त्यांना बाहेर जाता आलं असतं, मग हँडसेट खरेदी करता आला असता, पण शेवटी पैसा सगळ्या गोष्टींमध्ये मॅटर करत नाही ना, त्यासाठी माणूस लागतो, म्हणजे मनुष्यबळ गरजेचं असतं. मुकुंदा तुझा मोबाईल कुठं आहे? त्यांनी विचारलं. माझा मोबाईल होय, तो दिला मी रिपेअरिंगला, मुकुंदाने उत्तर दिलं. अहो स्वतःचा मोबाईल देतोय कसा त्यांना? मालकांचा जुना मोबाईल ढापून वापरत होता तो. पण आता 2 दिवस असेच गेले आणि इकडे सोशल मीडियावर मात्र खूप धमाल उडाली होती. 2 दिवसांमध्ये फेसबुक अंकलचा एकही फोटो नाही, स्टेटस नाही, मीम नाही, हो ना फेसबुकवर ना व्हॉट्सअपवर कुठंच नाही. शिवाय त्यांचा लास्ट सीन 2 दिवसांपूर्वीचा दाखवत होता. त्यामुळे जवळच्या मित्रमंडळींना शंका आली. अहो मागे काकांनी स्टेटस टाकलं होतं, ज्या दिवशी मी फेसबुकवर दिसणार नाही त्या दिवशी मला स्वर्गाचा दरवाजा उघडला असं खुशाल समजा. अरे बापरे, काकांना वरचं बोलवणं आलं को काय? कुणीतरी शंका काढली. त्यानंतर खूप मंडळी त्यांना फोन करायला लागली. रिंग वाजतीये पण फोन उचलत नाहीये कोणी. म्हणजे काकांचं बरं वाईट झालं काय? अहो त्यांच्या घरी फोन उचलायचा दुसरा कोणी माणूस नाही. कुणीतरी फेसबुकवर ही शंका बोलून दाखवली आणि झालं. बात का बतंगड बांधायला किती वेळ लागतोय? कुणीतरी काकांचा फेसबुकवरून चांगला फोटो शोधून काढला आणि त्याच्याखाली RIP लिहून मोकळा झाला. एकाने RIP टाकल्यावर RIP भावपूर्ण श्रद्धांजली लाईनच लागली खाली. मग काका किती चांगले होते, सगळ्या वयोगटातल्या मुला माणसांशी कसे मिसळून वागत होते, राहत होते, बोलत होते. एकटेपणावर काकांनी कशी मात केली होती, सगळी काकांची भलावण सुरू झाली खाली. हळूहळू मोबाईलवरनं बातमी पसरत गेली. तेव्हा कुठं कॉलनीतल्या लोकांना माहिती पडलं. आधी सगळे दरवाज्यात जमले. आपण उच्च भरू माणसं अशा डायरेक्ट कोणाचा दरवाजा खडा खडा वाजवतील कशी? मग दारातच थांबले. अर्ध्या 1 तासाने कोणीतरी घराचा दरवाजा वाजवला तर नोकरांनी म्हणजे मुकुंदांनी दरवाजा उघडला. विनायकराव कुठं आहेत असं विचारलं तर त्याला काही माहीत नव्हतं. म्हणजे का आहेत की घरातच आहेत असं तो म्हणाला. त्याच्या पाठोपाठ कॉलनीतली सगळी मंडळी घरात घुसली. विनायकराव बेडरूमचा दरवाजा बंद करून आज शांतपणे झोपलेले होते. अहो रात्री बराच वेळ शिवाजी सावंतांची मृत्युंजय कादंबरी वाचत बसले होते. शिवाय म्हातार पुण्यामुळे कसं होतं, रात्री वेळेवर झोप लागत नाही, त्यामुळे पहाटे पहाटे गाढ झोप लागली होती काकांना. दरवाजावर पडलेल्या धार 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 थापांनी काका जागे झाले. काकांनी दार उघडलं. बघतात तो काय, दरवाज्यात आपल्या कॉलनीतल्या 15-20 पुरुषांनी गर्दी केलेली. काय झालं काय? काकांनीच उलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. म्हणजे कुठे आग लागली आहे, कोणाच्या घरात चोर घुसलाय, का कोणाच्या घरात साप शिरलाय? काकांनी पटापटा प्रश्नावळीच चालू केली. प्रश्नांची सर्वत्रीच जणू. अहो जमलेली माणसं एकमेकांची तोंडाकडे बघायला लागली. आता ह्यांना कसं सांगायचं की तुम्ही मेलाय हे आम्हाला समजलं म्हणून आम्ही इथे आलोय, तुम्ही तर आमच्या समोर उभे राहिलेले आहात. मग हळूच कोणीतरी काकांना भीत तुमचा मोबाईल कुठं आहे असं विचारलं. मग काकाने त्यांना घडलेली घटना सांगितली आणि 2 दिवस मोबाईल विना आम्ही कसे बसे दिवस काढतोय हे त्यांना सगळ्यांना समजवून सांगितलं. अहो मग कुणीतरी स्वतःचा मोबाईल काकांच्या पुढे धरला. अहो स्वतःच्या फोटोला श्रद्धांजली वाहिलेली बघितली आणि काकांना काही सुधरे ना.
मग काकांच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे आपण मागे स्वतः स्टेटस ठेवलं होतं की 2 दिवस सोशल मीडियावर दिसलो नाही तर खुशाल माझ्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडलेत असं समजा. आणि कोणाला तरी ही गोष्ट आत्ता खरी वाटली. अहो काका खो 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 हसायलाच लागले. अहो मी साक्षात तुमच्या समोर उभा आहे, भूत नाही आहे. जो तो आता गोरा मोरा होऊन एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागला. मंडळी हळूच काढता पाय घ्यायला लागली. पण काकांनी सगळ्यांना थांबवलं. बसाओ, माझ्या मरणाची बातमी ऐकून का होईना आज सगळेजण एकत्र आलाय तुम्ही. काही हरकत नाही, माझं आयुष्य वाढलं, आपण सेलिब्रेट करूया. मुकुंदा कोपऱ्यावरच्या हॉटेलात जा, गरमागरम सामोसे जिलबी फापडा ढोकळा सगळं काही घेऊन ये. आणि चहा मात्र घरातच ठेव, तो मात्र गरमागरम दिला पाहिजे मंडळींना. मंडळींची झाली चुळबुळ सुरू. पण आता एवढा नाश्ता मागवलाय काकांनी म्हणल्यावर इथे थांबावं हे सगळ्यांच्या लक्षात आलं. अरे विचार कसला करताय, आपले किती दिवस राहिलेत आता. एक दिवस काय पथ्य असेल ते ध्यास सोडून आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी, मी पुन्हा जिवंत झाल्याची. आत्ता कुठे सगळ्या मंडळींच्या मनावरचं दडपण बाजूला झालं. सगळेजण हॉलमध्ये येऊन शांतपणे बसले. अहो कोणी खुर्चीमध्ये, कोणी सोफ्यावर, तर कोणी खालीच बसून घेतलं. यातून आता घ्यायचा धडा एकच की कॉलनीतल्या एका म्हाताऱ्याच्या घरी दररोज सगळ्यांनी जमायचं. अर्थात सून मुलं मुलगा सगळे आपल्या आपल्या कामाला गेल्यानंतर, म्हणजे प्रत्यक्षात ती व्यक्ती जिवंत आहे का नाही हे आपल्याला कळेल. आपला वेळ छान जाईल, आपल्या सगळ्यांची मैत्री घट्ट होईल. शिवाय तो हातातला मोबाईल जरा बाजूला ठेवता येईल. सगळ्यांनी ही आयडिया उचलून धरली. एवढ्यात मुलाचा मेहणा येऊन तिथे धडकला. काकांसमोर मित्रमंडळी खो खो हसताना बघून तो सुद्धा अचंबित झाला. अहो वडिलांना फोन लागत नाही असं कळल्याबरोबर मुलानं आपल्या मेहण्याला फोन लावला आणि घरी जाऊन काय येते बघ असं त्याला सांगितलं. कारण RIP वाली पोस्ट सगळ्या जगभर फिरत होती ना. मुलानं आणि मुलीनी सुद्धा परदेशात ती बघितली. आत्ताची पिढी थोडी प्रॅक्टिकल असली तरी वडिलांच्या मृत्यूची अशी बातमी ऐकून दोघांना काही सुचतच नव्हतं. म्हणून मुलांनी पटकन मेहण्याला फोन केला आणि त्याला स्वतःच्या घरी पाठवलं होतं. कुणीतरी म्हणालं, काका आता तुम्ही जिवंत आहात हे फेसबुकवर टाका, नाही तर तुमच्या दारात नातेवाईक गजगोळा व्हायला लागतील. आता काका म्हणाले, आत्ता तुम्ही फक्त माझ्या मुलाला आणि मुलीला फोन करून काय ते काढवा, एवढ्या लांब त्यांच्या जीवाला आत्ता घोर लागायला नको. बाकी जरा बघतो ना, मी सुद्धा बघतो कोणाचं माझ्यावर किती प्रेम आहे. ह्या पुढे काही पोस्टर टाकू नका आणि माझा मोबाईल यायला 2-3 दिवस तरी लागतील. मुलाला आणि मुलीला खरं काय ते कळून गेलं. पण हळूहळू जवळपास राहणारे सगळे नातेवाईक काकांच्याकडे जमा व्हायला लागले. प्रत्येकाला काकांना समोर बघून आश्चर्याचा धक्काच बसायचा. मग काका त्यांना बसायचं निमंत्रण देत आणि हॉटेलला फोन करून काहीतरी खायला मागवत असत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हाच दिनक्रम काकांचा सुरू झाला. पण काकांना मात्र एकदम कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. अहो खरोखर आपले जिवंतपणी त्यांनी स्वतःचा मरण सोहळा पाहिला होता. आपल्या माघारी किती लोक आपल्याविषयी चांगलं बोलतील, कोणाला खरंच किती वाईट वाटेल हे सुद्धा त्यांना जोखायला मिळालं होतं. अर्थात त्यानं कोणाला काही फरक पडणार नव्हता म्हणा. नवा मोबाईल आल्यानंतर काकांनी खालील प्रमाणे पोस्ट टाकले. तोपर्यंत इतरांनी घडलेली खरी घटना, घडलेली मजा, काकांचा सगळ्यांसोबत बसलेला नाश्ता करतानाचा फोटो हा शेअर करून झालेलाही होता. काकांनी फेसबुकवर लिहिलं, माझ्या सोशल मीडियावरच्या परमप्रिय मित्रांनो, काल तुम्ही दिलेल्या प्रेमानं मी अतिशय भारावून गेलोय. मला वाटत होतं की ही दुनिया आभासी दुनिया आहे, इथे कोणी कोणाचा नाही. परंतु ना ओळखीच्या ना पाळखीच्या अशा कितीतरी लोकांनी काल माझी मनापासून चौकशी केली, मला फोन केले, याची देही याची डोळा मी माझं मरण बघितलं. पण आता मात्र मी कृतकृत्य आहे. फक्त एकच विनंती करतो, एकानं RIP टाकलं किंवा भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहिलं म्हणून प्रत्येकानं डोळे झाकून कसं काय त्याला फॉलो केलं. जरा डोळे उघडून पोस्ट बघत जा. अशा न बघता केलेल्या फॉरवर्ड पोस्टमुळे कित्येक वेळा जाती जातींमध्ये विषारी मेसेज पोहोचवला जातो. कधी कधी यातून दंगे भडकतात. आणि खरं सांगू का, आता मी स्वतः सुद्धा सोशल मीडियापासून थोडीशी निवृत्तीच घेतोय मंडळी. कारण म्हणतात ना, अति तिथे माती.
या 2 दिवसात माझा मोबाईल अचानक वॉशरूम मध्ये पडल्यामुळे मी सैरभैर झालो होतो खरा, पण अशा वेळी माझ्या जुन्या छंदानं मला खूप आधार दिला. माझी पुस्तक वाचण्याची आवड पुन्हा माझ्यात निर्माण झाली. असो नाही म्हणजे जगाच्या घडामोडी काय चालू आहेत हे बघितलंच पाहिजे, पण त्याचा अतिरेक नको मंडळी. आपले जुने छंद सांभाळा. अर्थात मी दिवसातून एक वेळ तुम्हाला सोशल मीडियावर भेटणारच आहे. तुमचा फेसबुक काका का?